ओम श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय। बघा, नमस्कार, तुमचे स्वागत। घरातील लोक लहानसान गोष्टीवरून टोमणे मारतात, पदोपदी तुमचा अपमान होतो आहे असे तुम्हाला जर वाटत असेल, तर तुमच्या बाबतीत असे सारखेच होत असेल, तर हा दह्याचा एक अवश्य उपाय करून पहा। केवळ घरातच नव्हे तर समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल। जी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्व भावाने वागते, अशी व्यक्ती देखील तुमच्या समोर मान खाली घालून तुमच्या समोर उभी राहील। बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे दह्याचा। आजची संपूर्ण माहिती ही यजुर्वेद या धार्मिक ग्रंथातून आम्ही तुम्हाला देत आहोत। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी तुमच्यापर्यंत माहिती येईल। यजुर्वेदामध्ये 5 पदार्थांना अमृत मानले जाते आहे। तर हे 5 पदार्थ कोणते ते अगोदर पाहू। तूप, दूध, दही, साखर व मध असे हे 5 पदार्थ आहेत, यांना पंचामृत म्हटले जाते। ह्यापैकी तुपामध्ये लक्ष्मी माता वास करते, दुधामध्ये नारायण जे की ह्या जगाचे पिता व पालनहार आहेत, जगाची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली असे नारायण दुधामध्ये वास करतात। दह्यात शिवशंकर भोलेनाथ वास करतात। साखरेत देवांचा राजा इंद्र, तर मधामध्ये वरुणदेव वास करतात। असे हे 5 पदार्थ खूप प्रभावशाली आहेत। दुधात नारायण वास करतात, जे की वंशवृद्धीचे काम करतात। आपला वंश वाढावा यासाठी नारायणांची कृपा होईल। तूप हे लक्ष्मीवर्धक आहे। ह्या तुपात प्रत्यक्ष लक्ष्मी माता वास करते, म्हणून हवन असेल, यज्ञ असेल, या तुपाचा वापर आवर्जून केला जातो। तुमच्या घरी प्रचंड गरिबी असेल, अगदी 18 विश्वे दारिद्र्य असेल, तरी देखील आपल्या घरातील गर्भवती स्त्रीला तुपाचे लाडू नक्की खाऊ घाला। ह्यामुळे येणारे बाळ असेल ते संतान आपल्या घराचा उद्धार करेल। तुमच्या घरात यश, कीर्ती, धन या सर्वांची प्राप्ती आपल्याला होईल। दही हे शिवशंकरांशी निगडीत आहे। आपण सोमवारचा दिवस, या दिवशी शिवशंभूंना दह्यानं अभिषेक करावा। आपल्या कुटुंबामध्ये मान सन्मान मिळू लागेल, यामुळे आपले शत्रू देखील शांत होतील। यजुर्वेदात दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा। श्रोते हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारांसोबत, घरातील नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कसा वाटला तेही कमेंटद्वारे करा। आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। आणि ही जी माहिती आहे ती वास्तुपुराण धर्माच्या मान्यतेवर आधारित दिलेली आहे। यापैकी कोणताही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। तर सर्वांनी बोला ओम नमः शिवाय।